तर मंडळी या ठिकाणी पहलवान किरण भगत हे चाहत्याच्या गराड्यात आहेत. बरेचसे चाहते समर्थक फोटो सेल्फी करताना या ठिकाणी बघायला मिळत आहेत. सगळ्यांचे आवडते पहलवान किरण भगत या ठिकाणी उपस्थित आहेत, या ठिकाणी आलेले आहेत. बोलता एक मिनिट होऊ द्या. पहलवान किरण भगत हे चाहत्यांच्या घराड्यामध्ये बघू शकता आपण. मार्डी या ठिकाणी मैदानाला आले असताना या ठिकाणी समर्थ बघू शकता. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणी अनेक असे कुस्ती शौकीन पहलवान उपस्थित आहेत. नमस्कार मंडळी, मी आता आलेलो आहे मार्डी या ठिकाणी. कुस्तीचं मैदान आहे आणि एक नंबरला कुस्ती आहे पहलवान किरण भगत आणि पहलवान भोला ठाकूर अशी कुस्ती असणार आहे. त्या व्यतिरिक्त भरपूर अशी चांगल्या कुस्त्या असणार आहेत. तर विशेष म्हणजे पहलवानांचं एक गाव म्हणजे आपला भाग त्यांचा उपमहाराष्ट्र केसरी पहलवान किरण भगत यांचा हा परिसर आहे, गावाकडला भाग आहे. अनेक लोकांची उत्कंठा असते की आपल्या गावामध्ये पहलवान हे कुस्ती खेळत आहेत, त्यामुळे उत्स्फूर्त या भागातील लोक या ठिकाणी आलेले आहेत. कुस्ती शौकीन आलेले आहेत, आपले या ठिकाणी सर पण भेटलेले आहेत. सर तुम्हाला काय वाटतं की आज पहलवान किरण भगत यांची या ठिकाणी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यांची एक नंबरला कुस्ती आहे, काय सांगाल? नाही, खरं तर खूप दिवसातून आमच्या भागात किरणची कुस्ती होत आहे. आम्ही खास किरणची कुस्ती बघण्यासाठी आलो आहे. मधल्या काळात किरणला थोड्या पाठीच्या दुखण्यामुळं कुस्तीपासून थोडं बाजूला जात आलं, पण ज्याच्या रक्तातच कुस्ती आहे त्याला कधीही कुस्तीपासून म्हणजे तो दूर जाऊ शकत नाही. आज आम्हालासुद्धा आमच्या भागाचा किरण म्हणजे एक गौरव आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण किरणची कुस्ती मनापासून बघायला आलो आहे. किरणच्या तशा आम्ही खूप कुस्त्या बघितल्या. मातीतला किरण हा आज मितीला सुद्धा बादशाच आहे. त्याची मध्ये एक कुस्ती आम्ही कुंडलला बघायला गेलो होतो, ज्यावेळेला मला वाटतं 17-18 काळ असेल 2000. विजय चौधरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी व्हायच्या अगोदर कुंडलच्या मैदानात किरणची आणि विजय चौधरींची कुस्ती झाली होती. त्या मैदानात सुद्धा विजय चौधरींना किरण भगतने मातीमध्ये पराभूत केलेलं होतं. असं हे प्रचंड क्षमता असणारा किरण हा भविष्यात पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं ह्या महाराष्ट्र केसरी व्हावा अशी आमची सर्व या मान आणि सातारावासियांची इच्छा आहे. नक्कीच, सरांनी म्हणल्याप्रमाणे या भागामध्ये नाही तर या परिसरामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहलवान किरण भगत यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्यावर प्रेम करणारी भरपूर अशी पब्लिक आहे. तुम्हाला माहितच आहे बऱ्याचदा आपण व्हिडिओ टाकतो त्यावर पहलवान किरण भगत यांची मुलाखत घ्या सर असं म्हणून बरेचसे रिक्वेस्ट येत असतात. त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की पहलवान किरण भगत यांच्यावर पब्लिकचं किती प्रेम आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच पहलवान परत एकदा पूर्ण ताकदीने कुस्तीमध्ये मैदानामध्ये उतरणार आहेत आणि नक्कीच त्यांच्या सगळ्या आपल्या कुस्ती शौकीना माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा आहेत. तर मंडळी, मार्डी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आलेला आहे आपण आणि बघू शकता पब्लिक किती आहे. किरण भगत हा महाराष्ट्राची शान आहे आणि प्रदीर्घ कालावधीनंतर आज किरण खेळतोय, तर ह्या सर्व प्रेक्षकांच्या नजरा किरणच्या विजयावर राहिलेल्या आहेत. आज कुस्ती विजयच होईल. किरणची कुस्ती आज किरण बऱ्याच दिवसातून कुस्ती खेळतोय तर समध्यांच्या आशा लागल्यात किरण विजय होणार. 100% महादेव चरणी प्रार्थना करतो की आज किरण विजय. कधी वाजताय, किती वाजताय, किती वाजताय, माणसं वाट बघतात आतुरतेने किरण भगत कधी येतील. किरण भगतची कुस्ती बघण्यासाठी बरेच म्हणजे बांधाला मानखटावर तालुक्यातले बरेच माणसं येऊन किरण भगतची कुस्ती बघण्यासाठी हे बघा पब्लिक किरण भगत. सातारा जिल्ह्याचा मोठा पैलवान युवराज मंडगार यांना विनंती आपण आखाड्यावरती. किरण भगत याच तालुक्यातली मोहिगावचा महान मल्ल किरण भगत. महाराष्ट्राची आशा होती महाराष्ट्र होईल अशी, परंतु शारीरिक इजा झाली, त्यामुळं 2 वर्ष
कुस्तीत गॅप पडला आता परत उभारी घेतलेली आहे अशा अजूनही आहे महाराष्ट्र केसरी होणार असं आणि आजचं हे मैदान तसरा झाल्यानंतर हे मारडीचं मैदान असतं परंतु कुस्ती शौकीन या तालुक्याचे माजी आमदार लोकाभिमुख नेतृत्व लोकप्रिय नेतृत्व सदाशिव भाऊ यांचं निधन झालं आणि कुस्तीला मरगळ आली होती परंतु त्यांच्या चिरंजीवांनी मनावर घेऊन शेवटी आजचं हे कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे.